निवेदिता प्रतिष्ठान प्रस्तुत सिंगिंग सितारमधनं अमर हिंदी गीतांचा नजराणा पुणेकरांना अनुभवता येणार आहे. सतारवादक चंद्रशेखर फणसे यांनी सहकारी सतारवादनातून स्वरांची विलोभनीय मैफिल रंगविणार आहे. रविवारी 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:00 या वेळेत मयूर कॉलनीतील बाल शिक्षण मंदिराच्या सभागृहात ही स्वर मैफिल रंगणार आहे, अशी माहिती निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनुराधा भारती, सतारवादक चंद्रशेखर फणसे आणि मुदुरला काटदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनुराधा भारती म्हणाल्या, सतारवादक चंद्रशेखर फणसे हे भातखंडे विद्यापीठाचे संगीत विशारद असून त्यांनी खैरागड युनिव्हर्सिटीमधून सतार विषयात MA ची पदवी घेतली आहे. मुंबईचे चंद्रशेखर फणसे यांना सूर सिंगार संसदतर्फे सूरमणी ही पदवीही बहाल केली गेली आहे. गेल्या 3 दशकांमध्ये फणसे यांनी सतारीचे एकल म्हणजे सोलो कार्यक्रम तसेच अनेक थीम बेस्ड कार्यक्रम सादर केले आहे. काही वर्षापासून सूरबहार या प्राचीन वाद्याचे कार्यक्रमही ते सादर करत आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच आयोजन होत आहे. या कार्यक्रमावेळी कृष्णकांत कुदळे, पोलीस अधिकारी प्रकाश पवार, आमदार मेधा कुलकर्णी, प्रभाकर जोग, व्हायोलिन वादक रमाकांत परांजपरे, उर्मिला कराड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही मूल्य असं काही ठेवलेलं नाहीये, पण ऐच्छिक आम्ही काही देणगी, आमच्या निवेदिता प्रतिष्ठान एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्यामुळे आम्ही ऐच्छिक देणगी अशी ठेवलेली आहे आणि 1-5 वरती 2 जण असं आम्ही नियोजन केलेलं आहे. कार्यक्रमाच्या पत्रिका ज्या आहेत त्या आम्ही ओळखीमध्ये आमच्या वाटतोच आहे, पण आम्ही कार्यक्रमाच्या एक अर्धा तास आधी व्हेन्यूवरती ऑडिटोरियममध्ये आम्ही या सगळ्या पत्रिका ठेवणार आहोत. डोनेशन पास आहे. चंद्रशेखर फणसे म्हणाले, सतारीच्या स्वरातून गायन हा वेगळा कार्यक्रम पुण्यात करताना आनंद होत आहे. या कार्यक्रमात पुण्यातील कलाकार विवेक परांजपरे, ॲडव्होकेट राजेंद्र दूरकर, अभय इंगळे हे सहभागी होणार आहे. त्याशिवाय शास्त्रीय संगीतातील अनवट रागातील गीतांचे देखील समावेश असेल. तारणा, कव्वाली आणि ठुमरे असे अनेक गीत प्रकार पुणेकरांना आनंद द्विगुणित करतील. आणि सतार वादनाबरोबरच स्वबहार म्हणून एक प्राचीन वाद्य आहे, तर त्याचा सुद्धा मी रेसायटल करतो, स्वबहार रेसायटल. आणि माझ्याकडे स्वबहारच्या माझ्या सीडीज पण आहेत, ज्या माझ्याकडे ॲट प्रेझेंट अवेलेबल मी आणलेल्या जातात. आणि काही थीम कार्यक्रम, थीम बेस्ड प्रोग्राम सुद्धा आम्ही केलेले आहेत, जसं की कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत एकाच स्टेजवर, म्हणजे कर्नाटक संगीतातले राग सतारीवर, हिंदुस्थानी पद्धतीने.